मी कोणालाच आवाज नाही दिला, मी त्यांना दिला. म्हटलं तुम्ही असाल ना कुठे पण. म्हणलं माझी धुवा माझ्या दोन. म्हटलं आता मला मुलगी झाली, मला बाळाला पण बघायचंय, माझ्या मुलीला पण बघायचंय, माझे मिस्टर पण आहेत, तर मला काय आता जायचं नाही. तुम्ही काहीही करा आणि मला वाचवा, मला माहिती नाही तुम्ही काहीही करा. म्हणजे मला फक्त जगायचंय, मला म्हणजे मी आता हा अध्यात्म प्रपंच ठेवून जाईल, मला आता नाही जायचं. म्हटलं मला तिच्यासाठी म्हणा, त्या तुझ्यासाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी म्हणा, म्हटलं मला परत जायचं. आणि त्या मोमेंटला मला जे स्वामी दिसले ते रूप मी कधीच नाही विसरले, म्हणजे ते इतके छान दिसत होते. श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये आपण आज स्वामींचा आलेला अनुभव, स्वामींची आलेली प्रचिती ऐकणार आहोत. पण तो अनुभव ऐकण्याआधी तुमच्यासमोर मला तारक मंत्राच्या चार ओळी बोलून दाखवायच्या आहेत. या चार ओळी पुढचा अनुभवशी खूप रिलेट करतो. उगाची वितोसी वय हे पळुदे, जवळी उभी स्वामी शक्ती कळुदे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरतू असे बाळ त्यांचा. हा अनुभव ऐकताना तुम्हालाही जाणवेल की स्वामी आपल्या भक्तांसोबत शेवटपर्यंत असतात. स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही. तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारा, स्वामी तुमच्यासाठी धावून येतातच. हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या मुलीच्या वेळेला पण सेम हेल्थ सिच्युएशन आली, पण त्यावेळी असं काही हे नव्हतं. ती नॉर्मली हॉस्पिटलमध्ये गेली होती. चुकून असं झालं की त्या डॉक्टरांनी तिची जी बाळाची जी नाळ असते, ती नाळ तिच्या पिशवीला पिशवीच्या आईला ती चिकटली गेली होती. त्यांनी आम्हाला सांगितलेलं की अगोदर की तुम्हाला बहुतेक रक्ताची गरज लागू शकेल, म्हणून आम्ही ऑलरेडी ब्रह्मकुमारी हॉस्पिटलमध्ये दोन बॉटल रेडी ठेवले होते. माझे वडील तिकडे त्या हॉस्पिटलमध्ये बॉटल रेडी ठेवले होते. त्यांना म्हटलं होतं तुम्ही लागला तर तुम्ही घेऊन घ्या. म्हणजे असं झालं की ते जे जॉब तेव्हा पण सेकंड टाइम सिझेरियन झालं. आणि त्यावेळेला असं झालं की तिची नाळ होती, ती यांचे करता करता ती नाळ ती चुकून कापली गेली. त्यामुळे मग त्या नाळेतून तिच्या ते बाकीच्या वेन्स वगैरे असतात, रक्तवाहिन्या वगैरे ह्या ओपन झाल्या पूर्ण. आणि लिटरली 5 ते 10 मिनिटांमध्ये ते पूर्ण तिच्या बॉडीमधलं जे रक्त होतं ते पूर्णपणे असं खाली पूर्ण वाहून गेलं, असं रक्ताचे कारण जे म्हणत होते. आणि मला तातडीने त्यांनी बोलवलं, ओटीमध्ये बोलवलं, आणि तेव्हा मी बघितलं तसं जमिनीवर सगळं असं रक्त झालेलं होतं. ते चालत होते, चालताना असे रक्ताचे ठाप कसे पडतात असे, तसं ते हे होते. शॉकिंग होत. मी म्हणाले तुम्ही लवकरात लवकर जाऊन रक्त आणा, तर आम्ही इलामध्ये हिचं बॉडीमधलं रक्त हे पूर्ण निघून गेलेलं आहे, ड्रेन झालेलं. आणि ती लिटरली कोमामध्ये गेली होती. आणि लिटरली त्यांच्यासाठी ती बॉडी होती, डेड बॉडी तशी होती. ती बेशुद्ध अवस्थेत होती, कोमामध्ये गेली. त्यांनी लगेच मला मागाडच्या ह्या हॉस्पिटलचा रक्तपेढीचा ऍड्रेस दिला आणि एक सॅम्पल दिला तिच्या ब्लडचा. मला लगेच पाठवलं ते तिथून. आम्ही माझे मित्र राजू बोलतो त्यांच्या गाडी तो सुदैवाने ते होते, म्हणजे आमच्या बरोबर त्या मोमेंटला इमर्जन्सी आली. माझे मित्र इतके पटापट पटापट धावून आले सगळे. ती पण त्यांचीच आहे. त्यावेळी पण माझा जग कुठेतरी चालू होता, ती व्यवस्थित होते. तर ते झालं. लगेच आम्ही 2-2.5 तासांमध्ये जाऊन त्या 4 बॉटल घेऊन आलो. त्या 4 बॉटल आम्ही ही एकदा बेशुद्ध असेल तर त्यांनी एका दुसऱ्या शल्यक हॉस्पिटल म्हणून जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या बाजूला तिकडे हलवलं. तर त्या अवस्थेमध्ये मग तिला आम्ही रक्त आणत गेलो, रक्त चढत गेलो, आणत गेलो, चढत गेलो. जवळजवळ 11 बॉटल झाल्या त्याच्यानंतर ती शुद्धीवर आली. तोपर्यंत ती कोणाच्याच ह्याच्यामध्ये होती. त्याच्यामध्ये ही रात्रीपासूनची एक पूर्ण रात्र ही उलटून गेली. त्यांच्यासाठी तर ती बॉडीज होती. आणि त्या लोक कुठेतरी तिचे ठोके पडत होते, कुठेतरी तिथे श्वास घेत होते. तसं नव्हतं, श्वास बॉडी होती ना माझी, शॉकने पॅरलाइज झालेली. अँड देन दे शिफ्टेड टू मी इकडे शल्यक हॉस्पिटल. आणि शल्यक हॉस्पिटल मध्ये गेल्यावरती तिकडे गोविंद मसूरकर म्हणून ह्याचे अजून त्यांचे मेन त्यांना ऍक्च्युली त्यांनी इकडे बोलवलं त्यांना, गोविंद मसूरकर आणि दुसरे अविनाश ना मोदी ना, हा अमरीश मोदी म्हणून तिकडचे आयसीएलचे इन्चार्ज आहे, त्यांना बोलवले. तर ते काय म्हंटले की शी इज ऑलरेडी डेड,
असं त्यांनी सांगितलं की ती आता वाचली तर वाचली, सो त्या दे हॅव गिव्हन 48 hours की बाबा आपण 48 hours मध्ये बघायचं ऑब्झर्वेशन. पण ते त्याच्यासाठी त्यांना तिकडे शिफ्ट करत, कारण तिकडे राणे हॉस्पिटलमध्ये आयसीयूची वगैरे काही सुविधा नव्हती, नॉर्मल कोटी होती. मग त्यांनी लगेच तिकडून बोलवलं ऍम्ब्युलन्स, म्हणजे विदिन 2 seconds मध्ये ती ऍम्ब्युलन्स तिथून तिथे आली, त्या हॉस्पिटलमधून शल्यक मधून गुंफाला तिथे आली त्या हॉस्पिटलमध्ये. आणि ते येताना सुद्धा असं झालेलं की जेव्हा मला ते स्ट्रेचर, म्हणजे हे मला नंतर सगळ्यांनी सांगितलं, मी तर कोमातच होते, मला माहिती नाही, पण मला माहिती होतं जेव्हा मी स्ट्रेचरवरती होते ना तेव्हा एका लेवलला, म्हणजे जेव्हा ह्याचं ऑपरेशन चालू होतं मला काय बाळगलं मला माहिती नाही, पण ते त्या लेवलला असं होते की ते मी माझी श्वास कोंडतोय म्हणून झालेलं. तर मग त्यांना सांगितलं की श्वास माझा कोंडतोय डॉक्टर, आता मी रिस्पॉन्ड नाही करू शकत, हे सांगून नंतर माझी बॉडी शॉक नाही झाली, म्हणजे आपल्याला कळतं की आता हे नाही श्वास नाही घेत. जेव्हा आम्हाला मला स्ट्रेचरवरून तिकडे नेत होतो तेव्हा बाजूने गाडीने त्या धक्का मारला त्या ऍम्ब्युलन्सच्या स्ट्रेचरला, तर माझी बॉडी स्ट्रेचरवरून अशी पडली जवळजवळ कळणली, मला लोकांनी परत उचलून ठेवलं आणि आतमध्ये इन्सर्ट केलं. त्यावेळेला माझी बहीण होती, वडील होते, हे सगळेजण फिरतच होते की कुठून रक्त रक्त कंटिन्यू कलेक्ट करायचं. मग जेव्हा त्यांनी तिकडे ऍडमिट केलं तेव्हा त्यांना माहिती होतं की ती हाफ डेड आहे, तर फक्त त्यांना ऑब्झर्वेशन करून त्यांना रक्त चढवायचं होतं. म्हणजे रक्त चढवताना त्यांनी असं नाही चढवलं की एका नसेमधून नाही, त्यांनी हात पाय परत इकडून मानेचे इथून सेंट्रल स्पाईन, सेंट्रल स्पाईन म्हणजे एक अशी मोठी ही असते ते सुई सारखं असतं ते घालतात आणि त्याला 4-5 अशा नळ्या असतात, सो 5-6 ठिकाणाहून रक्त ते लोक इन्फ्युज, म्हणजे जिथून जिथून त्यांना वेन्स मिळत होते नसं तिथून तिथून ते रक्त इन्फ्युज करत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती बॉडी, म्हणजे त्यांच्यासाठी बॉडीच होती, त्याच्यानंतर त्यांनी ते ऑब्झर्वेशनसाठी ठेवली बॉडी. बरं त्यांनी ऑपरेशन पण मला मोठं केलं होतं, असं 11 टक्के असं 11 टक्के 22 टक्क्यांचं ऑपरेशन करून होतं, सगळंच असं जखमेसारखं होतं पूर्ण बॉडी, म्हणजे बॉडीच होती. मग त्याच्यानंतर मला वाटतं की जवळजवळ रात्रीच्या काहीतरी ना, आणि जेव्हा असं पेशंट जेव्हा शॉकने पॅरलाइज असतो बॉडी असतं आपण असतो ना, तेव्हा त्या लोकांचे त्या पेशंटचे हात पाय सगळे असे बांधलेले असतात आणि डोळे याला चिकटपट्टी लावलेली असते. कारण काय असतं की अचानक त्या पेशंटला जाग आली ना, तो पेशंट बिथरू शकतो किंवा घाबरू शकतो अचानक, कारण तो शॉक मध्ये असतो आणि अचानक बाहेर येतो कुंभामधून, तेव्हा त्याच्यासाठी ते करतो. तसं माझं हात पाय डोळे सगळे बंद होते, मला माहिती नाही म्हणजे त्याच्या चिकटपट्टी लागली. तर एका लेवलला असं झालं की किती वाचलेलं मला माहिती नाही, पण त्या लेवलला असं झालं ना की मला ना अचानक आवाज ऐकवायला लागले. म्हणजे आमचे बाबा, संध्याचे बाबा, ते तिकडे विचारत होते काउंटरवरती कोणाला तरी की काय म्हणजे माझ्या सुनेला शुद्ध येईल ना, त्याचे डॉक्टर सांगत होते की आम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत तिला ऑब्झर्व करतो, जर 5 पर्यंत ती शुद्धीवर आली तर ठीक आहे, नाहीतर म्हणे आम्ही गॅरंटी नाही ठेवू शकत असं त्यांनी सांगितलं. मी व्हेंटिलेटरवरतीच होते, मी व्हेंटीवरतीच होते, मी लक्षपासून मशीनवरती आणि माझ्या तोंडात पण सगळ्या नळा वगैरे टाकतात व्हेंटिलेटरचे, ते सगळे होते श्वास कृत्रिमच चालू होतात आणि माझ्या स्वतःचा माझा बीपी लागत नव्हता, हार्टबीट पण बंद झालेलं आहे, काहीच नव्हतं, फक्त त्यांनी व्हेंटिलेटरवरचे उडवतात एवढंच चालत होतं, ब्रेन चालू होतं एवढंच चालू होतं. आणि त्याच्यानंतर ती एक तिथे मानसी म्हणून नर्स आहे, तर ती डॉक्टरांनी तिकडे एक RMO होता, ते म्हणजे दुसरे डॉक्टर होते ते बाहेर होते, मोठे डॉक्टर RMO होते, ते लोक म्हणत होते अरे ये मुझे लगा ये तो बहुत छोटी बच्ची है लेकिन ये तो 33 years की ओल्ड है, लेडी है, स्कॉर्पियो भी बेटी हुई है. आणि हे मला ऐकायलाच, आणि तेव्हा मला कळलं की मला मुलगी सांगत होते, परंतु मला म्हणजे हेच होते ना, पण हे सगळं मला ऐकायला येत होतं की याची मुलगी झाली आहे. आणि मग ती म्हणते नाही ये तो मरणी नाही बचण्याची नाही, मुवमेंट आय रिअलाइज की नाही मी तर डेड बेड वरती तोपर्यंत मला माहितीच नव्हते त्या छापल्याबरोबर काय होत, कारण माझी बॉडी शॉक घेतल्या तोपर्यंत. मग ते काय करायचं होतं ते माहिती नाही, म्हणजे तोपर्यंत शुद्ध झाली होती का काय झालं होतं हे नव्हतं माहिती, पण हार्टबीट लागत नव्हतं कारण ती पेशंट तिची मानसिक नर्स आहे ना, तिची वाकिंग बरोबर आहे, म्हणजे सगळं फक्त ब्रेन ऐकत होतं. म्हणजे तुम्ही तो मुवमेंट अनुभवता जेव्हा तुम्ही खाली नसता, तुम्ही वरती पण नसता, मृत्यू आणि जिवंतपणे याच्या मध्ये असताना तो जो अनुभव असतो ना तो वेगळा असतो, त्यामुळे तो खूप कमी येतात, पण तो आपण जितो त्या मुवमेंटला आपण तो घेत असतो याच्या, आपण तिथे होते जिथे फक्त तुमचं ब्रेन काम करतो, बॉडी काहीच नसतो, बॉडी गेलेली असते त्यामुळे.
तेव्हा असं झालं तेव्हा मला रिअलाइज झालं की अच्छा असं आहे. आणि ती गाण्यातील मला म्हणते ती सांगते नाही म्हणते इसका तो हार्टबीट भी नहीं लग रहा है आणि इसका ये बीपी भी नहीं है पूरा इधर ब्लैंक है ये हो पाएगा ये आ जाएगी आपको ऐसा लगता है असं त्यांची अक्सर चर्चा चालते. तो उस समय तो नहीं नहीं आना चाहिए इसको ये पूछ के बेटी ऐसे करके मग मला एकदम हे झालं की अरे मी म्हणते मग माझ्या मुलांचं काय होणार मुलांचं काय होणार आणि हा बाहेर होता आदरच होता आपल्याला कळत असं नाही की आपण काय करतोय आपण मग त्या मुमेंटला तो जो मुमेंट होता तो इतका हा होता ना की त्या मुमेंटला त्याच्या आधी मी कधी स्वामींचा नावाचा धावा नाही केला म्हणजे हा करायचा हा पहिल्यापासूनच करायचा म्हणजे श्रावणी व्हायच्या त्याच्यानंतर आमच्याकडे जग गीत जे काय आहे ते ह्याने केलं म्हणजे स्वामींचा तवळ हा करायचा. मी काही करत नव्हते म्हणजे स्वामी तर शाळेपासून माझ्या मैत्रिणीने फोटो दिलेला तो मला नंतर रिअलाइज झाला की तो स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे तो अजून येते तिने सेकंड स्टँडर्ड मध्ये दिलेला फोटो तो अजूनही माझ्या बॅगेत आहे आणि ते स्वामींचा मूळ रूप आहे हे मला आत्ता कळतंय. तोपर्यंत मला माहिती पण नव्हतं म्हणजे ते तेव्हापासून आपल्या आयुष्यात आले हे आपल्याला माहितीही नसतं असं अशा त्या गोष्टी असतात. जेव्हा ते मी ह्या ऐकलं म्हणजे मी करतच नव्हते पण त्या मुमेंटला माहिती नाही मी कोणालाच आवाज नाही दिला मी त्यांना दिला म्हटलं तुम्ही असाल ना कुठे पण म्हणलं माझे दोन माझ्या दोन म्हटलं आता मला मुलगी झाले मला बाळाला पण बघायचंय माझ्या मुलीला पण बघायचंय माझ्या मिस्टर पण आहे तर मला काय आता जायचं नाही तुम्ही काहीही करा आणि मला वाचव मला माहिती नाही तुम्ही काहीही करा मला फक्त जगायचंय मला म्हणजे मी आता हा अध्यात्मक प्रपंच घेऊन जाईल मला आता नाही जायचं मला तिच्यासाठी म्हणा त्या तुझ्यासाठी म्हणा किंवा ह्यांच्यासाठी म्हणा म्हणलं मला परत जायचं. आणि त्या मोमेंटला मला जे स्वामी दिसले ते रूप मी कधीच नाही विसरले म्हणजे ते इतके छान दिसत होते इतके सुंदर दिसत होते ना ते काय होतं मला कळलं नाही पण ते इतके सुंदर दिसत होते त्या वटवृक्षाच्या ज्याखाली हात असे करून म्हणजे मी नंतर त्याचा आत्ता त्यांनी मागे मला वाटतं 2 वर्षापूर्वी माझ्याकडून त्यांची प्रतिमा काढून घेतली आणि म्हणलं तर ते जे दिसले ना ते फक्त त्यांनी हात केला आणि हसले काही एक शब्द बोलले नाही काय आहे मी तुला आशीर्वाद देतो काही नाही फक्त स्मित हास्य केलं आणि तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड असता ह्या सगळ्या गोष्टी तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते खेळलं आणि तू बिलीव्ह नाही करणार त्याच्यानंतर ते गेले आणि विदिन सेकंड ऑफ टाइम मध्ये ती नॉट जवळजवळ 3 साडी अरे इसका बीपी लग रहा है इसका हार्टबीट चालू हो गया आणि मग ती जी यंत्रणा चालू झाली हे सगळं आयसीयूच्या आतमध्ये मी एकटीच अनुभवते हे बाहेर त्या लोकांना काहीच नाही माहिती आणि ते हे मी नंतर आला 2 दिवसाने सांगितलं की असं झालं आणि जे मग त्यांनी धावा 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 चालू केले म्हणजे मला वाटतं 5 वाजले 5 नंतर वाजले त्याच्या आधीच मला असं आणि नंतर त्या मुमेंटला मग त्यांनी धावपाय चालू केली मग माझी इकडे धावता मग चालू झाली की मी हातपाय हलवत होते तर मला माहिती नव्हतं माझ्या हातापर्यंत मी आपले हातपाय हलवून सांगते अरे मी जिवंत झाले म्हणजे मी आहे मी गेली नाहीये अशी माझी तळमळ चालू होती की नाही ना मला त्यांना सांगायचं की मी आहे मी गेले नाही मी आले म्हणजे मी शुद्धीत आले असं करून वगैरे आणि तो जो सिनारिओ होता ना तो इतका वेगळा होता की सगळे ते मग त्यांची धाव झाली म्हणजे तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे सगळं घडलेलं आहे कोणालाच नाही माहिती की काय आता घडलंय मला ते झालं माहिती की हे असं घडलं होतं म्हणजे हे जे आहे ना याला वेगळी म्हणतात म्हणजे ही माझी पुण्य नसेलच मी त्यांचं विचारांचं नाव तेव्हा घेतलं हे ह्याने केलं असेल आणि त्या मुमेंटला ना त्या वॉर्डमध्ये हे जेव्हा मला नंतर कळलं की त्या मुमेंटला मला तिथून नेण्यापासून म्हणजे राणी हॉस्पिटल मधून नेण्यापासून तिथपर्यंत तिथल्या नर्स आया भेटणारी लोक म्हणजे माझ्या घरची लोक इथली लोक इव्हन आपल्या चाळीतले लोक तुझी वहिनी पण त्या लोकांनी सगळ्यांनी ना आणि काही त्यातले ना रामदास स्वामींचे करणारे होते म्हणजे जय जय रघुवीर समर्थ वगैरे ते बैठकीवाले होते तिथल्या 2-3 आया मावशी वगैरे नट्या आणि काही जण आपले स्वामींच्या ह्याच्यातले होते म्हणजे दोन्ही साईडनी तर त्यांनी पण निवेदन ठेवलेलं रामदास स्वामींनी ना ही वाचू दे म्हणून म्हणजे कुठून 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 हे हलतं असं विचार करायचं आणि त्याच आणि इकडे आपल्या इकडे जे स्वामींचे करत होते ते सगळे जण देवाला हे करत होते की नाही नाही वाचू दे वाचू दे म्हणजे एवढे ब्लेसिंग्स आहेत त्या मुमेंट मध्ये की सगळे सगळे इच्छाशक्ती होती नाही त्यावेळी एकत्र ती स्ट्रॉंग आम्ही ज्या रात्री तिथे काउंटर जवळ थांबलो होतो आम्हाला आवाजामध्ये जाऊन देत नव्हते इतक्या जवळ आयसीयूचे थांबलो होतो तिकडे मी होतो माझा मधला भाऊ विवेक होता आणि पप्पा होते ते कधी थांबत नाही म्हणजे त्या दिवशी ते रात्री हॉस्पिटलमध्ये थांबले होते कारण हे सिच्युएशनच एवढी पिटी होते
तर ते थोड्या वेळाने ते म्हणले काय नाही नामजप करत राहा. मग पप्पा थोडे झोपले, मग विवेक पण थोडा वेळ झोपला होता, पण माझं रात्रभर कंटिन्यू जॉब 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 चालू होता. मी जॉब चालू होत्या असं म्हणून विचार ते करता करता ते कधी आणि रात्रभर मला कळलंच नाही कधी रात्र उलट खूप हे झालं. अचानक एक 5-6 वाजता मग कशी जाग आली तेव्हा जाऊन मी बघितलं तेव्हा ती ही होती स्पेक्चर. आणि त्याच्या नंतरही हळूहळू शुद्ध आली तेव्हा मी आयसीयूच्या डोअर मध्ये गेलो तेव्हा त्या सिस्टरनी येऊन सांगितलं की हा हळूहळू ती होते म्हणून ती पूर्ण पदावर येते. ह्या मोमेंटला आम्ही थोडासा रिलॅक्स झालो. ते काय म्हणजे स्वामींची शक्ती आणि यंत्रणा ना तुम्ही म्हणजे विचारच नाही का कल्पनेच्या पलीकडचे तुम्ही ते कुठून कुठून हलवतील. कारण हे लोक इकडे करत होते त्याच वेळेला माझे वडील आहेत ते आमचे सुरे काका म्हणून यायचे आता आमचे चांगले आहेत. तर त्यांच्याकडे माझ्या बहिणीच्या पार्लर मध्ये त्यांची मिसेस काम करते. तर माझ्या बहिणीने फोन केला की हा माझ्या बहिणीने फोन केला पार्लर मध्ये आणि ती रडत होती. तर त्याची मिसेस म्हणजे काय झालं तर मुली असं आहे माझ्या बहिणीचं अशी कंडिशन आहे तर काय तर ते मुलीने लगेच त्यांच्या मिस्टरांना फोन केलं की असं असं आहे आणि ते शंकर महाराजांचं करतात आमचे मानस शंकर महाराज. तर ते म्हटले काय नाही मी हे करतो प्रार्थना आणि ते रात्री जपायला बसले आणि ते जोपर्यंत मला शुद्ध येत नाही तोपर्यंत ते बसले होते. आणि त्यांनी नंतर त्यांना इतकी प्रचिती आली त्यांनी माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं रात्री काहीतरी 2-3 वाजता की महाराज पोहोचले म्हणून तिच्याकडे आणि तिचं काम झालं म्हणून ते शुद्धीवरती येणार. म्हणजे ती प्रचिती त्यांना आली की महाराज तिथे पोहोचले. म्हणजे हा जो म्हणजे असं नाही की एकच वेळेला जर त्यांना जर करायचं असेल तर त्यांचं जगभर असं पसरलेलं जाळं आहे की ते तुम्हाला त्याच्यातून बाहेरच सो तो जो मोमेंट होता आणि ती जी परिस्थिती होती ती म्हणजे माझ्यासाठी तर रिबर्थच होता. आणि रिबर्थ दोन्ही अनुषंगाने होता की तिथं फिजिकल पण होता पण त्यांची जी शक्ती असते जी अनुभवायची असते ती तेव्हा त्याच्यानंतर मग मी याच्यात आहे. मी काय आता पण 24 तास माळबीळ वगैरे करत नाही पण जे आहे ना ते तिकडे एकच याच्यावरती आहे की आपल्याला ते बघताय. मग तुम्ही काय कर्म करत असाल तुम्ही चोरी करत असाल तुम्ही पाणी पित असाल खात असाल त्याला साक्षी ठेवून तुम्ही जेव्हा करता ना ते वेगळं काही करायची गरज नाही लागत असं म्हणजे माझं कुठेतरी मत आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे एखादी गोष्ट करताना सुद्धा चुकीचे करताना किंवा चांगली पण करताना जर साक्षीभाव त्यांना ठेवला ना तर आपल्याकडून मुळात काही चुकीचं नाही पण काही झालं तर आपल्याला म्हणजे आपल्याला कसं पेपर सोडवताना आपण म्हणतो सुपरवायझर आहे तर मग आपण कॉपी करताना विचार करता नाही तो आहे तो लक्ष ठेवतो. मग कॉपी करताना हे म्हणजे मग आता मला अभ्यासच करायचा तसंच त्यांच्या बाबतीत असतं की तो सुपरवायझर तुम्ही डोक्यावर ठेवला ना तर तुम्हाला काहीच नाही म्हणजे त्यांनी ते पुरेपूर तुमच्याकडून ते फार लक्षात राहिलं आणि त्यांनी त्याच्या पुढे आपल्याला हे नॉर्मल तर नंतरच आहे. पण त्याच्यानंतर मग या मार्गामध्ये आम्ही स्वामींच्या याच्यावरती तिथपासून माझी स्वामींची सुरुवात झाली आयुष्यात यायची. म्हणजे आलेच ते आम्ही काय आम्ही कोणी एवढे मोठे नाहीत की आम्ही त्यांना घेऊन येईल त्यांनीच आम्हाला त्या मार्गावरती येऊन घेतलं की बाबा चल. पण त्याच्यानंतर येणारे कोणती काही असू दे जर तुम्ही फक्त असं म्हणजे ते नंतर मग असे झाले ना की पप्पांसारखेच झाले म्हणजे माझ्या वडिलांसारखेच की आपण मी म्हणतेही त्यांच्याबरोबर बोलतेही त्यांच्याशी काही असेल काही किती म्हणते जमेत इतकं म्हणते की बाबा अच्छा हे नाही जातो ते नाही जातो ते नाही ते नाही ते नाही असं पण बोलते. पण नंतर पुढच्या वेळेला काहीतरी होतं आणि मग शहाणपणा येतो अच्छा अच्छा हे चुकीचं होतं का असं होतं का म्हणजे असं तो जो प्रवास झाला झाला तो आतापर्यंत चालूच आहे. म्हणजे असं मला तर असं असतं की रस्त्याच्या कडेला आपण गेलो आणि रिक्षा पण नाही असं म्हणते काय स्वामी एवढं चालवले एक तरी रिक्षा का आणि दुसऱ्या देगांना रिक्षा येते तो रिक्षा चालक पण स्वामी बघत असतो त्याच्या रिक्षामध्ये पण स्वामीच असतं आणि ते सोडताना सुद्धा म्हणतात श्री स्वामी समर्थ असं. आम्हाला खूप अनुभव आले अशा सगळ्याच गोष्टीत आलेत अनुभव की असं एक नाहीये की काय सांगायचं आणि किती सांगायचं हा अनुभव वेगळा आहे. आता आम्ही ते किरायाकडे मी जात होते त्याच्यानंतर माझी तब्येत खूप बिघडली म्हणजे 2 वर्षानंतर गेले 5-6 वर्ष माझी तब्येत बिघडलेली. मी त्यांना प्रत्येकाला म्हणते काय तुम्ही असं वाकड तिकडं करून मला म्हणजे मी त्यांना उलट आता बोलते तुम्ही त्याच्यासाठी जन्म दिले माझे भोग भोगायचे राहिले होते तर ते भोगायसाठी तुम्ही मला ठेवलं हे गॅरंटी आहे म्हणजे तेव्हा कसं होतं तेव्हा म्हटलं मला मोह झाला ना प्रपंचा तुम्ही सुटका देत होते मी काही गेले नाही मी आले परत म्हणजे मग त्यांना माहिती होतं
की हे भूक भुगायला लागणार आहे म्हणून कदाचित ते नेत असतील. पण आपल्याला मोह असतं ना मनुष्य म्हणून, मग आपण परत येतो. मग आता म्हणतील घे तुझ्या कर्मचे, तू मागितलं मी दिलं, आता ते जे काही दिले ते तुम्ही म्हणजे यू हॅव टू फेस इट असं असतं ते. ते आपल्याला नंतर नंतर कळतं, जसजसं आपण त्याच्यात थोडंफार जे काय ते ज्ञान आपल्याला देतात त्याच्यातून ते तुम्हाला प्रचिती येते, किंवा त्याच्यातून मग तुम्हाला थोडी शक्त लिहायला लागते जरा जरा एक थुंब्या थुंब्या सारखे की आम्ही असं झालं होतं. कदाचित म्हणून असं झालं असेल, कदाचित त्याच्यामुळे आपल्या बरोबर असं घडलं असेल, ह्या त्या गोष्टी आहेत त्या नंतर यायला जातात. माझी इकडे मी किरायांकडे जात होते, त्याच्यानंतर माझी ऑफिसमध्ये कोर्टाची केस उभी राहिली. ऍक्च्युली त्याच्यात माझा काही संबंध नव्हता, मी एका ठिकाणी सही केलेली एम्प्लॉई म्हणून केली, पण ती कोर्ट अशी ती केस अशी उभी राहिली ना तिकडे प्रोसेस बरोबर मलाही त्यांनी हे केलं. पण ती केस अशी आहे की त्याच्यावरती जर ती आत्महत्या केली तर नॉन अवेलेबल होते, तर आणि मला काहीच नव्हतं. ऑल ऑफ सडन मी जॉब सोडलेला, म्हणजे त्याच्या आधी मी जॉब सोडला होता बिकॉज ऑफ माय हेल्थ. मला थोडासा बॉन्डिलिसिस आणि स्ट्रिपडिसचा इश्यू झाला, तर मी बेडवरतीच होते 3-1 महिने. तर मला कळे ना की आता काय करायचं, मला काही सुचतच नव्हतं कुठे जायचं. एक तर कोर्ट म्हटलं का आपण घाबरतो की काय करायचं, मी म्हंटल आता काय करू. मग ज्या दिवशी केस होती हिअरिंग होती त्याच्या आदल्या दिवशी मी इथे गेली प्रथमेश्वर घरी गेली. त्या प्रथमेश्वर मी म्हंटल असं असं आहे असं झालंय आता काय करायचं मला सुचत नाहीये. स्वामींना म्हंटलं मी तर तुला काही नाही, ते आहेत ना तिथे तुमचा बाप बसलाय तुम्ही काय घाबरता, तुम्ही जाऊन सांगा फक्त त्यांना. तर मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही नामस्मरण वगैरे केलं होतं आणि मग बाहेर मी उभी होते जात होते तेवढ्यात त्या प्रथमेश आवाज दिला, ओ तुम्ही म्हणताई मी काय झालंय केसच. म्हटलं उद्या आहे ते केसचं, म्हणजे मी आधी बोलले होते त्याला, म्हणजे उद्या आहे हिअरिंग उद्या लागलंय बघू. आता मी तर पहिल्यांदा म्हणजे कोर्ट केस आधी आमच्या कंपनीच्या दुसऱ्या अटेंड केलेलं, पण स्वतः त्याच्यात असणं हे वेगळी गोष्ट आहे. काय होईल काय नाही होईल किती पैसे, कारण भुर्दंड पडला तर आपण अननेसेसरी त्यात अडकणार असं. तर मग मी मला म्हणतो काही नाही मी तुम्हाला आज येऊन तर ते आहेत ना ते तुमची केस उभीच नाही राहू देणार, तुम्ही काय केलं नाहीये ना. म्हणलं नाही हे त्यांनाही माहिती, मी काहीच नाही केलं सही केलेली, पण मी तेव्हा एम्प्लॉई होते आणि मला माहिती नव्हतं त्याचं पुढे जाऊन काय कॉन्सिक्वेन्सेस होणार. म्हणजे अजाणतेपणी करतो ना की बॉसने सांगितलं कर म्हणून मी केली, मला माहिती नव्हतं त्याचं रिपरकेशन काय पुढे होणार आहे. म्हणे मग ते उभीच नाही राहू दे. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो त्या केसमध्ये कोर्टला, तेव्हा काहीतरी त्या याचा जो कोर्टचा जज होता ना त्याची अचानक ट्रान्सफर झाली आणि ती केस उभी नाही राहिली. त्याच्यानंतरच्या वेळेला जेव्हा हिअरिंग आली तेव्हा तिकडे काहीतरी स्ट्राईक वगैरे समथिंग झालं, कोर्टचं स्ट्राईक चालू झालं म्हणून ती हिअरिंग कॅन्सल झाली. त्यावेळेला सुद्धा केस नाही उभी राहिली. तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा तो जो जज होता त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणजे असं काहीतरी होत होतं की ते जजच येत नव्हते. सो त्याचे डाऊन द लाईन जो माणसाने आहे ना त्याने ते कोर्ट लावलं आणि आम्हाला उभं केलं तिकडे. आणि तो त्याने फक्त तिकडे असं म्हणायचं होतं ठीक आहे, आम्ही म्हणजे आमची नावच फक्त सांगायची होती, तर आमचे दोन्ही बॉस आणि मी आणि आमची तिथे कोर्टात नावं सांगितली आणि मग त्याने ती हिअरिंग शिफ्ट केली. म्हणजे ती केस उभीच नव्हती राहिली, त्या तिन्ही याच्यामध्ये आमची केसला जजच नाही मिळालं, तर ती केस उभीच नाही राहिली तिकडे. आणि नंतर फोर्थ टाइमला म्हणजे दुसरीकडे जॉबला होते, मग तेव्हा सरांनी मला सांगितलं की आम्ही आता ही केस आहे ती हायकोर्टमध्ये शिफ्ट केली आहे. सो आणि हायकोर्टमध्ये शिफ्ट करताना आम्ही तुझं नाव काढलंय, त्याच्यामध्ये तुझं नावच नाही दिलंय. तिथे आम्ही दोन्ही डायरेक्टरचं जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आम्ही दोघांनी घेतले. सो लेटेड बी की तू याच्यात तू अडकणार नाही याची काळजी आम्ही घेतले. आणि तेव्हापासून आतापर्यंत तिथे उभीच नाही राहिली. सो ती जी कृपा आहे ती त्याचीच. आता मी त्यांना म्हटलंय तुम्हीच काय ते बघा, शेवट शून्य. मला आतापर्यंत काही माहिती नाहीये की त्याचं पुढे काय झालंय काय होणार आहे, आणि मी विचार पण नाही करत, मी फक्त त्यांच्यावर सोडलंय. जे तुम्ही करा ते माझ्यासाठी योग्य असेल, चांगलं करा वाईट करा. पण लिटरली या गोष्टीला जवळजवळ 5 वर्ष झाले पण नाही उभी राहिले. आणि अनुभव सगळ्यांनीच येतात, माझ्या सरांना सुद्धा. म्हणजे आम्ही सेकंड इयरला जात होतो तेव्हा त्यांनी स्वामींचा तारक मंत्र लावला, तर ते मी म्हटलं त्याच्या आधी मी ऑफिसमध्ये येताना सारखं हे करायची जप करते, मला म्हणायची की काय असं देवाची नावं घेऊन त्या होत नसतं असं तसं. म्हणजे माझ्या कम्प्युटरवरती स्वामींचा फोटो होता, कारण मला तुमच्या बस नंतर मी वर्किंगच होते ना, स्वामींचा फोटो वगैरे असायचा. मी आपलं स्वामींचं मतदर्शन स्वामींचं असं काय होत नाही म्हणे वगैरे. आणि मग मी जॉब सोडल्यानंतर जेव्हा ही कोर्टची केस लागली तेव्हा फर्स्ट हिअरिंगला आम्ही दोघं
त्यांनीच मला पिक केलं गोरेगावला. आम्ही त्यांच्याच गाडीने जात होतो चर्चगेटला कोर्टला जायचं होतं. मी गेलो तर त्यांच्यामध्ये त्यांनी हे तारक मंदिर लावला होता. आणि हे आतल्या दिवशी म्हणजे माझं डिस्कशन झाल्यापर्यंत म्हणजे तो मला म्हणला काय उभं झाला ना. मी डोळे बंद करून होते आणि त्यांनी अचानक मला म्हणे तुला गंमत सांगतो तुम्ही आणि त्यांनी तारक मंत्र चालू केलं. मी त्यांच्याकडे बघत होते तुम्ही तारक मंत्र लावलंय तर तीच गंमत तुला सांगायची. आणि आम्ही म्हणजे जवळजवळ 16 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलंय त्यामुळे बरेच फ्रेंडली होती, रिलेशन फ्रेंडली होते. मला म्हणे मागे आमची दुसरी एक केस होती DRI मध्ये आणि कस्टम्सची होती त्यामुळे त्याचं मोठं जवळजवळ फाईन पडलं तर 1.5 crore मध्ये जाणार होता. तर आणि मी जॉब सोडून गेलेले तर आणि माझे सिनियर त्याच्या आधी हॉप झालेले होता आणि तोही त्यांच्या सपोर्टला म्हणतो तर म्हणे तू सोडून गेली आणि ती केस लागली आणि कळतच नव्हतं काय करायचं. आणि मला तर एवढं माहिती होतं की त्यात थोडी चुकी यांची पण होती तर त्यांना माहिती होतं कदाचित हे लोक अडकू शकते तर म्हणे मी काही नाही केलं. त्याच सकाळी म्हणे माझ्या त्यांची बहीण आहे तिने त्यांना हा तारक मंत्र पाठवला आणि ते ती म्हणे की तू फक्त ना तारक मंत्र ऐक तुला खूप बरं वाटेल. उदय होते म्हणून माझे बॉस आहेत त्यांनी त्यांना उदय तो हा आहे का तर म्हणे मी जाताना तो फक्त चालू केला तारक मंत्र आणि म्हणे मी इथून निघालो आणि चर्चगेटला कोर्ट आहे त्या कोर्टाचं कस्टमचं ऑफिस आहे तिकडे जायचं होतं. म्हणे ते चर्चगेटला नाही DGFTला जे DGFTच दुसरीकडे तिथून तिथे जाईपर्यंत म्हणे मी फक्त एवढा मंत्रच ऐकत होतो आणि काही करत नव्हतं. आणि त्या दिवशी गुरुवार होता ज्या दिवशी त्यांचा हे केस लागली ना त्या दिवशी गुरुवार होता आणि तिथे मी गेलो तर त्या कस्टमचा ऑफिसर होता त्याच्याशी बोललो वगैरे. तो कस्टमचा ऑफिसर एवढा चांगला निघाला म्हणाला काही करू नका तुमची एवढी काही चूक नाही तुम्हाला मुद्दा म्हणून म्हणजे माहिती न देता याच्यात अडकवलंय. मी सगळे पेपर्स आणा मी सगळे पेपर्स तुमचे रिलेट करतो आणि ह्याचे तुम्हाला काही पैसे भरावे पण लागणार नाही आणि ह्याच्यात तुमचं नाव पण काढून घेतो. तर ते बोले मी इतका शॉक्ड होतो की हे असं कसं झालं मी त्याला ओळखत नव्हतो तो मला ओळखत नव्हता आणि हाऊ इट विल वर्क डोंट नो. आणि ते म्हणायचे झालं ते इतकं चमत्कार झालं की त्याच्यानंतर त्यांनी नॉनव्हेज सोडलं ड्रिंक सोडलं ते गुरुवारी ते उपास करत काय सांगणार. म्हणजे तू जेव्हा जातेस त्या डाळ्यामध्ये तुला सगळीकडे चौघे दिसतात आणि स्वामी भक्त मिळतात. सो तुम्ही फक्त विश्वासाने पुढे जा असं आहे म्हणजे आमच्या आयुष्यात तुमचा अनुभव आहे फक्त तिथे तुम्ही किती तुमचा कसला होता आणि किती त्या मार्गावर चालतो बस उत्पन्न नाही येते. परीक्षा द्यायला उभे राहिले तर थंडर घेऊनच उभे राहतात मग त्याच्यावरती तुम्हाला चालताना पण तेवढंच असतात ते म्हणजे आम्हाला आलेला अनुभव तेच आहे. म्हणजे आता ते आम्ही लिहितो हा त्याच्यात असं एक मनुष्य प्राणी आहोत आपण त्यामुळे आपल्या मोह विह ह्या अच्छा असतात पण मग सांगताना असं सांगायचं की हे हवंय पण ते योग्य आहे का तुम्ही बघा. मला हवंय मला माहिती आहे पण हे तुम्ही बघा तुम्हाला योग्य वाटतंय का मला द्यायला पाहिजे का तर द्या नाही द्यायचं असं नका संपला विषय इथून बोलून मोकळं व्हायचं आणि प्रयत्न आपले करायचे असं नाही आहे तुम्ही झुकलोय आणि इथे देते. यु हॅव टू ट्राय युअर लेव्हल बेस्ट तुमचं काही असू दे. तुम्ही स्टुडंट असला तर अभ्यास करा तुम्ही वर्किंग असणार तर काम चांगलं करा सत्याच्या मार्गाने कर्म करायचं बाकी ते काय आमचे तर हे असे अनुभव माझ्यासाठी का तुमचा अनुभव आहे तुम्ही विगत करणार म्हणजे जे काही आत्ता मी कुठेही असेल ना तर असं असतं की जे हार्टबीट चाललंय ते त्यांनी चालू ठेवलं ज्या दिवशी त्यांच्या मनात येतं काढून टाक तोपर्यंत कारण तो त्यांनी दिलेली आत्ता हा नाही हा सेकंड टर्म सगळ्यांना सुनले पण त्यांनी तो दिलाय तर त्यामुळे मी आता तो त्यांच्या मार्गावरती चालू केली इतकं असेल पण कारण आत्ता आम्ही हे बोलतोय ते पण त्यांनीच सांगितलं असेल नाही तर अचानक असं पण येत नाही आपल्या जे आहे ते छान आणि ते त्यांचंच आहे. श्री स्वामी.